नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण मंगळवार दिनांक नोव्हेंबर इंडेक्स स्टॉक व कमोडिटी मार्केटचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केला आहे आपण इथे बघू शकतो की खालच्या बाजूला आपण एकावन्न हजार पाचशे ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती वरच्या बाजूला एकावन्न हजार आठशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल काल दिलेली होती दोघांमध्ये साडेतीनशे पॉईंटचा डिफरन्स असल्यामुळे एक्कावन्न हजार सहाशे पंच्याहत्तरच्या आसपास आपण एक सेंटर लाईनसुआ्हा दिलेली होती आणि तुम्ही जर बघितलं तर काय होईल आज आपल्याला इथे थोडंसं फ्लॅट ओपनिंग बघायला मिळालं बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये गॅपडाऊन होतं मात्र बँक निफ्टीमध्ये थोडंसं फ्लॅट ओपनिंग होतं ओपनिंगनंतर काय झालं एक्कावन्न हजार पाचशेची लेवल आपल्याला लेवल आप ब्रेक होताना दिसली मात्र आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो आणि मी ही कायम सांगतोय की आपल्याला जर एखादी लेवल ब्रेक झाली असं म्हणायचं असेल तर त्याच्या खाली आधी क्लोजिंग आलं पाहिजे आणि त्यानंतर नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा जो काही लो असेल तो तोडला पाहिजे तरच तो आपण काय म्हणतो ही लेव्हल ब्रेक झाली अन्यथा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण थोड्या वेळासाठी किंमत खाली जाताना बघतो आपल्याला वाटतं लेवल ब्रेक झाली आहे आणि त्यानंतर अचानक बाउन्स येतो आणि आपल्याला घेतलेल्या ट्रेडमध्ये लॉस सहन करावा लागतो तो, तो करू नये म्हणून मी तुम्हाला पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानुसार आज काय झालं पहिल्यांदा खाली गेलं एक्कावन्न हजार चारशे एक्कावन्न हजार तीनशे अशी थी दोन टार्गेट सुद्धा आली आणि त्यानंतर लगेचच आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं पुढच्या दोन कॅन्डलमध्ये आपण ह्या सेंटर लाईनपर्यंत गेलो म्हणजे आपल्याला पहिलं लक्षात येईल की पहिल्यांदा ही जी खालची इम्पॉर्टंट लेवल होती त्याचा रिस्पेक्ट केला ती ब्रेक होती म्हणजे फॉल्स ब्रेकआउट दाखवला त्यानंतर बाउन्स झाला वर आलो वर येताना ह्या इम्पॉर्टंट लेवल जी होती दोन इम्पॉर्टंट लेवलच्यामध्ये जी सेंटर लाईन होती त्याचा रिस्पेक्ट केला पुन्हा खाली आलो पुन्हा एक्कावन्न हजार पाचशेच्या च्या जवळपास आपण आल्यावर सपोर्ट घेतला आणि मग आपल्याला ही तेजी बघायला मिळाली आता हेच सगळं मी म्हणजे काय काय होऊ शकतं खाली गेलं तर काय होईल वर गेलं तर काय होईल हे सगळं आपण आदल्या दिवशी किंवा वीकली मध्ये मी सांगत असतो आता हे एक्झॅक्टली असंच्या असं फक्त काय झालं होतं आपण जेव्हा विकली अॅनालिसिस केलं होतं तेव्हा मी सांगितलं की ओपन झालं की वर जाईल इथे जाऊन इथनं खाली येऊ शकतं आणि त्यानंतर मग परत वर जायला लागलं तर मग आपल्याला ही सर्व टार्गेट बावन्न हजार एकशे पन्नासपर्यंतची येऊ शकतात हे मी वीकली अॅनालिसिसमध्ये सांगितलेलं होतं अर्थात आपण सर्व गोष्टींचा विचार करतो त्यामुळे ह्याही गोष्टीचा विचार केलेला होता तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मी तुम्हाला आता वीकली ॲनालिसिसचा तो व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम स्पेसिफिकली दाखवतो की कशा पद्धतीनं आपण ते विश्लेषण केलेलं होतं हा मी इथे वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ ओपन करतोय फुलस्क्रीन करतो आणि इथून पुढे जो आवाज तुम्हाला ऐकू येईल हा माझ्या आत्ताच्या व्हिडिओमधला नाही आहे तर आपण जे विकली अनालिसिस केलेलं होतं बँक निफ्टीचं त्याच्यामधला आवाज आहे हे लक्षात घ्या ते झाल्यानंतर मी पुन्हा एक दोन मिनिटाची क्लिप आहे ती लक्षात घ्या कारण काय असतं की हे जे विश्लेषण असतं विशेषतः वीकली अनालिसिस असतं डेली अनालिसिस जे असतं हे जर तुम्ही ऐकलत आणि त्या लेवल लक्षात ठेवल्यात तर तुम्हाला त्याचा ट्रेडिंग करताना विश्लेषण करताना नक्कीच फायदा होऊ शकतो मी काय सांगितलं होतं विकली अनालिसिसमध्ये ते थोडक्यात तुम्हाला इथे ऐकवतो बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की जर काही कारणानं पुन्हा या फिफ्टी पर्सेंट लेवलच्या वर टिकायला लागलं आणि वर जायला लागलं असं आपल्या लक्षात आलं तर काय होईल कारण हा लो जोपर्यंत ब्रेक होणार नाही तोपर्यंत सेलिंग कंटिन्यू होणार नाही जर पुन्हा फिफ्टी पर्सेंटच्या वर जायला लागलं तर वर जात असताना ही सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल एक्कावन्न हजार आठशे बहात्तर आणि ती जर ब्रेक झाली तर वर जात असताना बावन्न हजार एकशे पंचेचाळीस ह्या लेवल आपल्याला टार्गेट म्हणून ठेवाव्या लागतील तर जोपर्यंत एक्कावन्न हजार पाचशे आपण असं राऊंड फिगर पकडूया ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत तो आपल्याला आणि ह्याच्या खाली टिकत नाही म्हणजे पंधरा वीस मिनिटं अर्धा तास जर ह्याच्या खाली टिकलं तर मग आपण इथे प्राइस ऍक्शन जर दिसली तर मग आपण म्हणू शकतो की ही लेवल ब्रेक झाली आणि मग ह्या टार्गेटच्या दृष्टीनं विचार करू शकतो मात्र तसं झालं नाही गॅप ओपन झालं आणि वरच जायला लागलं फिफ्टी पर्सेंटच्या वर टिकायला लागलं तर मग थोडंसं सा सावध राहायला पाहिजे कारण हा एरियामध्ये मेक ऑर ब्रेक लेवल आहे काहीही होऊ शकतं तर ओपनिंग बघून थोडंसं पहिला एक अर्धा पाऊण तास बघून मग आपल्याला निर्णय घ्यावा लागेल तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया थोडसं पुढं तर तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीनं आपण त्या वीकली ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी बघितलेल्या होत्या आणि परफेक्ट आपण जे टार्गेट सांगितलेलं होतं की बावन्न हजार एकशे पंचेचाळीस पर्यंत जाऊ शकतं आणि ते फिप रिट्रेसमेंट लेवलनुसार सांगितलं होतं आज तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की बावन्न हजार एकशे पन्नासच्या आसपास जे आपण तिसरं टार्गेट दिलेलं होतं बरोबर तिथपर्यंत गेल्यानंतर मग थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग झालेलं बघायला मिळालं म्हणजे फिप रिट्रेसमेंट लेवलसुद्धा किती परफेक्ट काम करतात हे देखील आता तुमच्या लक्षात आलं असेल तर हे झालं आज दिवसभरामध्ये म्हणजे सोमवारी प्रकारे मुवमेंट झाली जनरली अपेक्षा काय असते आणि मी नेहमी हे सांगतो की सर्वात जास्त अपेक्षित जी मुवमेंट असते ती मार्केटमध्ये कधीच घडत नाही मी तुम्हाला काल विश्लेषण करताना काय सांगितलं होतं की सध्या मार्केटमध्ये काय दिसतंय डाऊन ट्रेंड दिसतोय एक्कावन्न हजार पाचशेची लेवल तुटली तर आणखीन मोठं सेलिंग येऊ शकतंय असं आपल्याला चित्र दिसतंय पण एक्कावन्न हजार पाचशेची लेवल तुटली तर आपल्या दृष्टीनं लेवल तुटली का आपल्या दृष्टीनं लेवल तुटली नाही आणि अपेक्षित काय होतं की ती लेवल तुटेल आणि मग एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळेल मोस्ट एक्सपेक्टेड मूव जी असते ती आपल्याला किंवा मोस्ट ऑब्वियस मूव जी असते ती मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला बघायला मिळत नाही अनपेक्षित मुवमेंटच आपल्याला बघायला मिळते त्याबरोबर कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ह्या पूर्वीचा कुठलाही स्विंग हाय जो आहे तो आत्तापर्यंत ब्रेक झालेला नाही आत्ता तुम्ही बघू शकता की तो आत्ता ब्रेकसुद्धा झाला अर्थात थोडस वर गेलं पुन्हा त्या लेवलपर्यंत आलंय आणि आपण जर बघितलं तर आपल्याला इथे दिसतंय की एकावन्न हजार आठशे पंच्याहत्तरच्या आसपास म्हणजे ह्या लेवलच्या वर एका हजार आठशे पन्नासच्या लेवलच्या थोडस वर आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे तर त्याच्यामुळे ह्या लेवलच्या आसपास क्लोजिंग आलंय म्हणजे अजूनही हा जो ब्रेकआउट झालाय आपल्याला ब्रेकआउट झाला की लेवल टेस्ट करायला ले खाली येतो ते आपण त्या पर्यंतच आहोत उद्या जर समजा उप गॅप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तर कदाचित आणखीन एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते मात्र ती कधी होऊ शकेल काय होऊ शकेल ह्या सर्व गोष्टी आता आपण इथून पुढच्या विश्लेषणामध्ये बघणार आहोत मात्र यापूर्वी केलेलं विश्लेषण आपल्याला कशा पद्धतीनं काम करतं हे आता तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण काय करूया ह्या सर्व लेवल आता काढून टाकूया आणि त्यानंतर आपण उद्यासाठी ज्या बँक निफ्टीच्या लेवलस आहेत त्या समजून घ्यायचा प्रयत्न करूया आता उद्यासाठी आपण काय केलंय बँक निफ्टीच्या लेवल काढत असताना खालच्या बाजूला एक्कावन्न हजार सातशे पंच्याहत्तर ही लेवल आपण घेतलेली आहे वरच्या बाजूला एक्कावन्न हजार नऊशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल आहे ह्या दोन इम्पॉर्टंट लेवल आहेत आता उद्या ओपनिंग नंतर कोणत्या बाजूला मोठी मुवमेंट येते हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आपण एक्कावन्न हजार सातशे पंचाहत्तरचं महत्व काय आहे ते आत्ताच बघितलं होतं बरोबर तर एक्कावन्न हजार सातशे पंच्याहत्तर आठशे पन्नास ची लेवल जी होती ती ह्या आसपास होती आठशे पन्नासच्या आसपास आपल्याला ते हे होतं शंभर पॉईंट खाली येऊन थोडंसं आपण हे केलंय त्यामुळे हा जो एरिया हा एरिया आता खरं बघायला गेलं तर, तर सपोर्ट एरिया आहे एकावन्न हजार सातशे पंच्याहत्तर ते एक्कावन्न हजार आठशे पंच्याहत्तर हा सपोर्ट एरिया आहे जर समजा उद्या फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅपडाऊन ओपन झालं आणि ह्या लेवल जर ब्रेक व्हायला लागल्या तर काय होऊ शकतं थोडस आपल्याला सेलिंग पुन्हा वाढू शकतं आणि खाली जात असताना एक्कावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर एकावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर आणि एकावन्न हजार चारशे पंच्याहत्तर फ्लॅट ओपन झालं थोडस गॅप ओपन झालं आणि पुन्हा वर जायला लागलं एक्कावन्न हजार नऊशे पंच्याहत्तर बावन्न हजार ह्या लेवल जर ब्रेक व्हायला लागले आणि वर टिकायला लागलं तर वर जात असताना बावन्न हजार पंच्याहत्तर बावन्न हजार एकशे पंच्याहत्तर आणि बावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर या लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतील सध्या एक गोष्ट लक्षात ठेवा आपण विकली मध्ये मार्केट सध्या साइडवेज आहे असं देखील बघितलेलं होतं आता इथे वाची साधरन पने एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा साधारणपणे आपण खालच्या बाजूला बघितलं तर एक्कावन्न हजार पाचशे हा आपल्यासाठी काय दिसतोय सपोर्टचा एरिया दिसतोय वर बघायला गेलं तर बावन्न हजार दोनशेच्या आसपास आपल्याला आज रेजिस्टन्स फेस केलेला दिसला आता आणि आपण मधोमध आहोत तर त्याच्यामुळे जोपर्यंत आपल्याला एक इंट्राडेसाठी शॉर्ट टाईमसाठी इथून वरपर्यंत किंवा इथून खालपर्यंत एक मुवमेंट बघायला मिळू शकते आणि एक छोटा ट्रेड मिळू शकतो मात्र मोठा ट्रेड आपल्याला कधी मिळणार एक तर ही एक्कावन्न हजार पाचशेची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर किंवा ही बावन्न हजार दोनशेची लेवल वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर आपल्याला एक मोठी मुवमेंट आता नक्कीच बघायला मिळू शकते तोपर्यंत व्हॉलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची तर मायामध्ये आता तुम्हाला बँक निफ्टीचं पूर्ण विश्लेषण लक्षात आलं असेल तर त्याच्यामुळे मी काय करतो बँक निफ्टीचा हा चार्ट आता काढून टाकूया आणि आपण आता पुढे जाऊया उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला विकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्समध्येच म्हणजे फिन निफ्टीचा चार्ट मी आता तुमच्या पुढे ओपन करतोय हा फिन निफ्टीचा चार्ट आहे थोडंसं झूम करूया म्हणजे आपल्याला काय होऊ शकेल चार्ट व्यवस्थित स्क्रीनवर बघता येईल तर इथे मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे सेम तसंच झालं पहिल्यांदा ओपनिंग नंतर खाली गेलं मात्र लगेच रिकव्हरी आली आणि खूप मोठी तेजी झाली मात्र बऱ्यापैकी आपल्याला असं लक्षात येईल की जेवढी तेजी झाली आपण असं म्हणू शकतो की फिफ्टी पर्सेंट पर्यंत पुन्हा रिट्रेसमेंट होऊन आपण किंमत खाली आलेली बघू शकतोय आता काय झालंय आता महत्वाची गोष्ट आहे की चोवीस हजार ही लेवल आणि तेवीस हजार नऊशे ही लेवल ह्या दोन लेवलला फार महत्त्व आहे जनरली आपण एखादी राऊंड फिगरची लेवल तुटली असं कधी म्हणतो तर साधारणपणे जर निफ्टी असेल किंवा फील निफ्टी असेल तर चोवीस हजारची लेवल तुटली असं कधी म्हणणार खालच्या बाजूनं तेवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर किंवा वरच्या दिशेनं तुटली असं कधी म्हणणार चोवीस हजार पन्नासच्या वर टिकायला लागल्यानंतर आता जर तुम्ही बघितलं तर तेवीस हजार नऊशे साठ च्या आसपास आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे म्हणजे तुम्हाला क्लोजिंग या लेवलच्या आसपास आलंय ले। बरोबर मेक ऑर ब्रेक लेवलला आलंय ले। समजा उद्या फ्लॅट ओपन झालं गॅप ओपन झालं वर जायला लागलं चोवीस हजार ची लेवल ब्रेक झाली तर पहिलं टार्गेट कोणतं बघायला मिळणार आहे आपल्याला चोवीस हजार पन्नास पण जर चोवीस हजार पन्नासही ब्रेक झालं तर मग आपल्या दृष्टीनं काय आहे चोवीस हजारची लेवल वरच्या बाजूनं ब्रेक झाली जसं आपल्याला इथे झालं होतं चोवीस हजार ब्रेक झाली चोवीस हजार पन्नासही ब्रेक झाली आपल्याला आणखीन वर जात असताना चोवीस हजार एकशे पन्नास पर्यंत टार्गेट मिळालं होतं तशाच पद्धतीनं उद्या जर व्हायला लागलं तर चोवीस हजारच्या वर टिकलं तर चोवीस हजार पन्नास चोवीस हजार शंभर आणि चोवीस हजार एकशे पन्नास म्हणजे ज्या आसपास हा हाय बनला होता तिथपर्यंतच पुन्हा आपल्याला एकदा फिन निफ्टी जाताना बघायला मिळू शकतं मात्र तसं झालं नाही इथून खाली यायला लागलं तर तेवीस हजार नऊशे आणि तेवीस हजार नऊशे पन्नास हा एरिया सपोर्टचा आहे त्यामुळे फ्लॅट ओपन झालं तर ह्या एरिया जर ब्रेक झाला जोपर्यंत ब्रेक होत नाही तेवीस हजार नऊशेच्या खाली जोपर्यंत आपण टिकत नाही तोपर्यंत आपल्याला हा एरिया ब्रेक झालाय किंवा हा सपोर्ट ब्रेक झालाय असं आपण म्हणू शकणार नाही तेवीस हजार नऊशेच्या खाली क्लोजिंग आलं आणि त्याचा लो जर पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये ब्रेक झाला तर मग खाली येताना तेवीस हजार आठशे पन्नास तेवीस हजार आठशे आणि तेवीस सा हजार सातशे पन्नास ह्या तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात तर त्याच्यामुळे इथे सुद्धा अतिशय महत्वाच्या आपल्याला आप फिन निफ्टी आलेला आहे आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला निफ्टी फिफ्टीचा इंडेक्स आहे तर त्याचा आपल्याला चार्ट बघायचा आहे इथे मी तुम्हाला निफ्टी फिफ्टीचा इंडेक्सचा चार्ट दाखवायचा प्रयत्न करतोय तुम्ही काय करू शकता ज्या पद्धतीनं बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं तुम्ही निफ्टीचं सुद्धा विश्लेषण करू शकता इम्पॉर्टंट लेवल आ, मी तुम्हाला इथे थोडंसं झूम आउट करतो म्हणजे सगळ्या लेवल आपल्याला स्क्रीनवर व्यवस्थित दिसू शकतील तर इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुम्हाला स्क्रीनवर व्यवस्थित दिसाव्यात याच्यासाठी मी झूम लेवल ॲडजस्ट करतोय झूम लेवल ॲडजस्ट झाली की तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आता याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता सर्व इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन आणि वरच्या आणि खालचे तीन टार्गेट्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तर हा झाला निफ्टीचा चार्ट आपण पुढे जाऊया निफ्टीनंतर आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट चा चार्ट बघायचा आहे याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल आणि वरच्या आणि खालच्या तीन तीन टार्गेट्स तुम्हाला स्क्रीनवर वर दिसत आहेत मी थोडस तुम्हाला करून देतो म्हणजे तुम्ही काय करू शकाल याचंही पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता बाकी विश्लेषण करण्याची पद्धत पहिल्या दोन इंडेक्सप्रमाणेच पुढच्या दोन इंडेक्सची आहे त्यामुळे तुम्ही ते नक्कीच करू शकाल तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपल्याला वेळ झाली आहे थोडंसं पुढं जाण्याची आता आपल्याला काही स्टॉकचं विश्लेषण करायचं आहे त्यासाठी मी पुन्हा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये आपण इंडेक्सचं विश्लेषण करतो डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला स्टॉकचं विश्लेषण करायचं त्यामुळे मी इथे टाइम फ्रेम चेंज केलेली आहे आणि टाईम फ्रेम चेंज झाल्यानंतर झूम लेवल थोडं ऍडजस्ट करूया आणि आपण ह्या आठवड्यात जे स्टॉक बघायला सुरुवात केली आहे ते एक, -एक पुन्हा दाखवतो सगळ्यात पहिला स्टॉक जो आपण बघितला होता तो होता आरती इंडस्ट्रीज लिमिटेड आरती इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये मी तुम्हाला काल सांगितलं होतं की इथे एम पॅटर्न तयार झाला आहे आणि परफेक्ट एम पॅटर्न आहे एम पॅटर्नचं ब्रेकआउट सुद्धा आलेलं आहे त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आणखीन सेलिंग होऊ शकतं आणि त्याबरोबर ही जी लेवल होती ही लेवलसुद्धा ब्रेक झालेली आहे त्यामुळे हा लो जर ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग होऊ शकतं तुम्ही बघू शकता की आणि त्याचं कारण सुद्धा सांगितलं होतं की त्याचं अर्निंग म्हणजे कॉ कौ, क्वार्टरली रिझल्ट आलेले होते आणि त्याच्यामुळे हे सेलिंग झालेलं होतं त्यामुळे हे सेलिंग आणखीन कंटिन्यू होण्याची शक्यता आहे हे आपण कालच सांगितलेलं होतं आज तुम्ही बघू शकता गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन झाल्यावर सुद्धा आपल्याला चांगली संधी मिळाली आणि हा स्टॉक इथपर्यंत खाली आला आता काय ही जी गॅप तयार झाली आहे हा एरिया तर त्याच्यामुळे उद्या काय होऊ शकतं उद्या जर खालच्या दिशेनं आणखी थोडं जाणार असेल तर आजचा लो ब्रेक होईपर्यंत म्हणजे तिथपर्यंत पहिलं टार्गेट येऊ शकतं आजचा लो पर्यंत आणि ते तुटलं तर आणखीन थोडं खाली म्हणजे चारशे वीस किंवा चारशे रुपयापर्यंत हा स्टॉक आणखीन खाली जाताना आपल्याला दिसू शकतो तर हे झालं आरती इंडस्ट्रीज या स्टॉक विषयी पुढचा स्टॉक जो आहे तो आहे चंबल फर्टिलायझर्स चंबल फर्टिलायझर्स मध्ये सुद्धा मी सांगितलं होतं तुम्हाला की आता एक तेजी झाली होती इथपासून इथपर्यंत हा हाय बनला होता हा लो बनला होता आणि आता एक रिट्रेसमेंट येते रिट्रेसमेंटचं रूपांतर रिव्हर्सलमध्ये कधी होतं तर फिफ्टी पर्सेंट लेवल ब्रेक झाल्यावर मी सांगितलं होतं की एवढी मोठी कॅन्डल बनली आहे म्हणजे आता मोठी कॅन्डल बनणार नाही एक छोटी कॅन्डल बनू शकते तुम्ही कालचा व्हिडिओ काढून चेक करा मी तुम्हाला हे नक्की सांगितलेलं दिसून येईल तर त्या पद्धतीने इथे झालं एक छोटी कॅन्डल बनली आज फिफ्टी पर्सेंटच्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला आणि खाली जाते हे जे टार्गेट होतं थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटचं चारशे सत्याहत्तरचं चा, ते आलंय आता जर समजा उद्या चारशे सत्यात्तरच्या खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं चारशे चौसष्ट चा आणि चारशे चौसष्टच्याही चा खाली टिकायला लागलं तर चारशे चव्वेचाळीस चा अशी दोन टार्गेट आपल्याला आता चंबल फर्टिलायझर्स या स्टॉकमध्ये ओपन झालेली आहे तर त्यामुळे येणाऱ्या काळात त्याच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे एकाच दिवसात ही सर्गी टार टार्गेट येतील असं नाही पण ज्या पद्धतीनं आता फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक झाली आहे आणि त्या पद्धतीनं त्याच्या मुवमेंट खालच्या दिशेनं चालू झाली आहे आपल्याला ही टार्गेट्स येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात त्यानंतर आपण पुढं जाऊया पुढचा स्टॉक आहे तो आहे टोरन पॉवर टोरन पॉवर मध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे आता काय झालंय एन पॅटर्न तयार झालाय म्हणजे इथपर्यंत सेलिंग आलं होतं नंतर एक बाउंस झाला परत सेलिंग येते आणि एन पॅटर्नचा आता ब्रेकआउट आलाय मात्र काय झालंय एक मोठी कॅन्डल झाल्यामुळे एक छोटी कॅन्डल बनते कायम लक्षात ठेवा दोन मोठ्या कॅन्डल फार क्वचित बनतात मोठी कॅन्डल एक झाली की एक छोटी कॅन्डल बनते आणि इथे सुद्धा तुम्हाला काय दिसतंय एक छोटी कॅन्डल मात्र ती शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसते एक हजार सहाशे ऐंशी च्या खाली किंवा एक हजार सहाशे पंच्याऐंशी च्या खाली जर आता ह्या स्टॉक मध्ये किंमत टिकत असेल तर एक हजार सहाशे तेहतीसच्या आसपास ह्या ची किंमत खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकते काल आपण विस्तृत विश्लेषण केलंय आणि आज त्याच्यानुसार हे पहिले तीनही स्टॉक आपल्याला जाताना बघायला मिळत आहेत आता आपण बघूया चौथा स्टॉक ह्या स्टॉक होता टोरन पॉवर लिमिटेड चौथा स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो आहे पेट्रोनेट एल एन जी पेट्रोनेट एल एन सुद्धा मी तुम्हाला हेच सांगितलं होतं की मागचे अनेक दिवस ही लेवल जी आहे ही लेवल सपोर्ट म्हणून काम करत होती याच्या खाली क्लोजिंग येत नव्हतं तीनशे तीसच्या खाली क्लोजिंग येत नव्हतं आपल्याला इथे शुक्रवारी तीनशे तीसच्या खाली क्लोजिंग आलेलं बघायला मिळालं त्यामुळे आता आपल्याला बेरीश आलेलं आहे हे लक्षात आलं मात्र एक मोठी गॅपडाऊन ओपनिंग झालंय एक मोठी रेड कॅन्डल बनली आहे लगेच दुसरी मोठी कॅन्डल बनणार नाही एक पॉज कॅन्डल बनणार आणि तुमच्या येईल ती पॉज कॅन्डल सुद्धा अगदी खालच्या बाजूला क्लोजिंग आलंय त्यामुळे उद्या जर समजा तीनशे पंचवीसच्या खाली हा स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळात हा स्टॉक तीनशे वीस रुपये तीनशे पंधरा रुपये ह्या लेवल्स खाली येताना बघायला मिळू शकतो तर हे झालं आपल्याला इंडेक्स इंडेक्स बरोबरच स्टॉकचं अनालिसिस आता आपल्याला थोडंसं पुढं जायचंय आणि त्यानंतर आपल्याला कमोडिटी मार्केटच अनालिसिस करायचं आहे तर त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम डेलीच ठेवायची आहे आणि मी कमोडिटी मार्केटसाठी तुम्हाला ज्या दोन कमोडिटीजची आपण चर्चा करतो नेहमी तर त्या ओपन करतोय पहिली आपली कमोडिटी आहे ती म्हणजे गोल्ड फ्युचर तर एम सी एक्समधलं गोल्ड फ्युचरचा चार्ट आहे इथे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की एन पॅटर्न तयार झाला आहे एक तेजी झाली होती त्यानंतर एक सेलिंग आलं पुन्हा एक बाउंस झाला आणि फिफ्टी पर्सेंटला हा अडकला आहे जर फिफ्टी पर्सेंटच्या वर जायला लागला तर काय टार्गेट्स येतील खाली जायला लागलं तर काय टार्गेट्स येतील याची आपण चर्चा केली होती आज गॅपडाऊन ओपन झालं गोल्डमध्ये आणि त्याच्यानंतर हा खाली येतोय आणि आपल्याला जे पहिलं टार्गेट आहे साधारण शहात्तर हजार तीनशे पन्नासच्या आसपासचं ते आज अचीव्ह झालेलं आहे याच्या पुढे जर आणखीन खाली येणार असेल तर मग काय होऊ शकतं आपण पंच्याहत्तर हजार नऊशे चाळीसच्या आसपासचं हे दुसरं टार्गेट आणि ती लेवल ब्रेक केली तर मग खाली येताना चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नासच्या आसपासचं हे तिसरं टार्गेट आपल्याला गोल्डमध्ये बघायला मिळू शकतं अर्थात हे गोल्ड, गोल्ड फ्युचरचे भाव आहेत एम सी एक्सवरचे तर त्याच्यामध्ये आपल्याला आता एक सेलिंग फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक झाली आणि खाली टिकताना आपण बघू शकतोय जर ही लेवल सुद्धा ब्रेक झाली म्हणजे कुठली तर शहात्तर हजार तीनशे ची ही लेवल सुद्धा ब्रेक झाली तर मग खालची सांगितलेली टार्गेट्स आपल्याला येणाऱ्या काळात लवकरात लवकर बघायला मिळू शकतात तर हे झालं गोल्डचं विश्लेषण त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत आणि शेवटचं आपलं जो कमोडिटी आहे क्रूड ऑइल तर त्याचं आता आपण विश्लेषण करूया क्रूड मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल आपण कालच काय विश्लेषण केलं होतं की ह्या मोठ्या तेजीनंतर आता थोडस रिट्रेसमेंट येत आहे रिट्रेसमेंट येताना सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट आणि फिफ्टी पर्सेंट या दोघांचा सपोर्ट काल घेतला होता जर समजा ही लेवल ब्रेक झाली तर खालची टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात त्यातलं पहिलं टार्गेट आजच अचीव्ह झालेलं आहे पाच हजार आठशे तेवीसचं आता खालचं आणखीन एक टार्गेट ओपन झालंय ते म्हणजे पाच हजार सातशे पन्नासचं हेही जर ब्रेक झालं तर मग हे फायनल टार्गेट आहे आपल्याला पाच हजार सहाशे अठ्ठावीस च तर त्यामुळे येणाऱ्या काळात ही टार्गेट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात ते हे झालं इंडेक्ससोबतच हो स्टॉक आणि कमोडिटी मार्केटचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडले आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगून ठेवा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद